दाखले जाता है वतीने 11 सप्टेंबर 2020 अखिल भारतीय लेवल वर रोजी रोटी बचाव हे आंदोलन आम्ही भारतीय मजदूर संघाने आज संपूर्ण भारतभर सुरू केलेले आहे। आजच्या या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे देशात व राज्यात निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती, सामान्य कामगार, स्वयंरोजगार करणारे कामगार हे अत्यंत अडचणीत आलेले, महाराष्ट्र शासनाचे आदेश असतानाही हजारो लोकांना कामावरून कमी करण्यात आले, अनेक कामगारांना कोरोनाच्या काळातील वेतन अजूनही मिळालेले नाही, सर्व उद्योगधंदे सुरू झालेले नाही, 5 महिने व्यवसाय उद्योग नसल्याने सामान्य विक्रेत्यांचे हाल होत आहे, रोजंदार कामगारांना अजूनही काम मिळालेले नाही, घरेलू कामगारांना काम घेतले जात नाही, टॅक्सी रिक्षा सुरू झालेले नाही, मात्र व्यवसाय नाही, अद्याप मंदिर अद्यापही बंद असल्यामुळे यावर उपजीविका करणाऱ्या हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली, बांधकाम कामगार, अंगणवाडी सेविका अशा अनंत ज्या भारतीय मजदूर संघाशी संलग्न आमचे जे कामगार आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि म्हणून आम्ही हे रोजी रोटी बचाव हे आंदोलन केलेले आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहे, कोरोना काळात कामावरून कमी केलेल्या कायम कंत्राटी कामगार, कर्मचारी, सर्व प्रकारचे नोकर यांना कामावर घेण्यात यावेत अशा प्रकारचे आदेश सरकारने काढावेत। शासनाचे आदेश असतानाही कोरोना काळात ज्या कामगारांना वेतन दिलेले नाही अशा सर्व कामगारांना संपूर्ण वेतन मिळावे यासाठी सरकारने कारवाई करावी। महाराष्ट्र रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात यावी। ज्या कामगारांच्या व नागरिकांच्या स्वस्त धान्य मिळालेले नाही त्या सर्व नागरिकांना स्वस्त धान्य मिळेल अशी व्यवस्था करावी। महाराष्ट्रातील सर्व रोजगार सुरू करण्यात यावे। ज्यांचे रोजगार उद्योग मंदिर शासनाच्या आदेशावर अद्याप सुरू होऊ शकलेले नाही त्यांना निर्वाह भत्ता देण्यात यावे आमच्या या मागण्या आणि बांधकाम कामगारांना त्यांचे जे सरकारने पैसे जमा करण्याचं सांगितलेले आज ताकद ते जमा झालेले नाही पैसे ते आपल्या या बांधकाम कामगारांचे शासनाने लवकर जमा करावे असे आमच्या प्रमुख मागण्या आहेत।